थोडासा टाळायचा आणि श्रवणाकडे लक्ष ठेवायचं. हा काय करतो, तो काय करतो, हा कुठे गेला, तो कुठे गेला, थोडस 3 तास डोक्यातून यूज द्यायचं नाही. ते आम्ही महत्वाचं गोळा करायला बसतोय आणि गोळा करता आला नाही तर नुसताच गोळा होईल, त्याला आकारच येणार नाही. पूर्ण लक्ष पाहिजे. 7 दिवस आपण महत्वाचे घालवलेत, केवढा अट्टहास आहे. ही कार्यकर्ती मंडळी किती दिवस झाले ही सगळी मेहनत करते, परिश्रम करते. आपल्याला तर आयता मोक्ष सांगितलं माऊलींनी, मोक्ष से आयता श्रवणाची माझी. त्या श्रीकृष्ण परमात्म्याला ऐकत असताना काल आपण त्याने ब्रजवासियांना दिलेली भावसमृद्धी पाहिली, आज अंतिम दिवशी त्याची गुणसमृद्धी पाहणार आहोत. त्याच्या उरलेल्या लीलांचा विचार गुणांच्या मार्गाने करणार आहोत, कारण या जगामध्ये नेहमी गुणवंतांचा शोध होतो. हा सत्कार कोणाचा होतो? हा गुणवानांचाच होतो ना. शास्त्र असं म्हणत, राजा असला ना राजा, तर त्याच्या राज्याची सीमा आहे ना तेवढीच त्याची मान्यता असते. दुसऱ्याच्या राज्यात गेल्यानंतर त्याचा मान रोमिंग मध्ये जातो, रोमिंग मध्ये. पण जो गुणवान आहे तो जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जाऊ द्या, कोणत्याही गावात जाऊ द्या, तो तिथे सारखाच पूजला जातो. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. संत म्हणाले ही तुलना होतच नाही. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. नेहमी गुणवंतांची चर्चा होते. वाल्मिकी रामायणाची सुरुवातच या प्रश्नाने झाली. ज्या वेळेला वाल्मिकींच्या आश्रमामध्ये नारद मुनी आले तेव्हा पहिला प्रश्न विचारला नारदांनी, गुरुदेव एक प्रश्न आहे माझा. कोणता प्रश्न आहे? या क्षणाला, या वेळेला, आता या पृथ्वीवर गुणवान असा कोण आहे मला त्याचा परिचय सांगा. कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान. संप्रत म्हणजे आत्ता, आता या पृथ्वीवर सगळ्यात गुणवान असा कोण आहे मला त्याची ओळख सांगा. म्हणजे या जगामध्ये शोध नेहमी गुणवंतांचा होतो. एक बोट चालली होती, टायटॅनिक पाहिला असेल, ती बुडालेली बोट आहे. ही तरलेली बोट सांगतो मी आपल्याला. सगळे त्यात प्रवास करत होते. त्या कप्तानाने एक दिवस सगळ्यांना डेकवर बोलावलं. डेकच म्हणतात ना त्याला, ते टेरेस असतं, ते दांगड दिंगा घालायची जागा. सगळे जमा केले तिथे. 7-8 दिवस झाले होते बोटीचा प्रवास सुरू होऊन. त्या कप्तानाने सगळ्या जमा करून लोकांना एक प्रश्न टाकला, एक मुद्दा टाकला, एक माहिती, सूचना, इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन काय होती? पाणी जपून वापरा. सगळे लोक ऐकून निघून गेले. त्या कप्तानाचा पोरगा जागीच उभा राहिला. तो म्हणाला, बाबा डोकं ठिकाणावर आहे, 8 दिवस झाले आम्ही जिकडं बघतो तिकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी, कुठं जमिनीचा मागमूस दिसे ना, जमिनीचा एक तुकडा कुठं दिसे ना, पाणी बघून बघून फार कंटाळा आला. आणि तुम्ही सूचना काय केली आहे? पाणी जपून वापरा. हे पटतंय का? ते बाबा म्हणाले, बाळा तुझं बरोबर आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे, कुठे काही पाण्याचा तुटवडा नाही. आणि मी सूचना काय केली? पाणी जपून वापरा. बरोबर आहे. पण बाळा, तुटवडा पाण्याचा नाही आहे, तुटवडा पिण्यायोग्य पाण्याचा आहे. पाणी आणता येईल, पिण्यासाठी हे पाणी नाही घेता येणार, हे अयोग्य आहे. तसा जगामध्ये माणसांचा तुटवडा नाही,
तुटवडा आहे तो गुणवान योग्य माणसांचा. ही पृथ्वी आजही वाट पाहते. मला माहितीये, चांगला माणूस ज्या दिवशी जन्माला येतो ना, त्या दिवशी देवता नाचायला लागतात, पितर आनंदित होतात. मोदंती पितरा नृत्यंती देवता, सेलिब्रेशन होत, इव्हेंट साजरा होतो. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चतेन. का चांगला माणूस जन्माला आला म्हणून रामनवमी का साजरी करतो आपण? का हनुमान जयंतीला पहाटे पहाटे मंदिर भरतात? हा कृष्ण जन्म तर अवघडच आहे. रात्री 12:30 याचं सगळं ऑल टायमिंग माणूस आहे. रात्री 12:30 अंतरी मंदिरात आजही तो झोपून देत नाही, पण 12:30 जन्मोत्सव, त्या रात्री कोणाला झोप असते? त्याचं कामच निराळ आहे. म्हणजे रामनवमीच्या दिवशी पेपर असतो, सुटी नसते. कृष्ण जन्माला रात्री जागणार म्हणून दुसऱ्या दिवशी सुटी मिळवली जाते गोपाळकाला. त्याचं कामच निराळ आहे. योग्य माणसांचा शोध होतो, त्यांच्या गुणांचा शोध होतो. आणि देवाचं वर्णन करताना पण संतांनी वर्णन देवाचं केलं म्हणजे कशाचं केलंय? गुण गायन सर्व जोडी. त्याच्या गुणांचं गायन करायचं. आता गुण गायचे म्हणजे काय? काही लोकांना गायला सांगितल्यावर गुण गा म्हटलं ना गाता येतीलच असं नाही. आणि गाण्यासारखे गुण कोणते ते कळले पाहिजे. एकाचा तो 61 कार्यक्रम होता, त्या गाववाल्याला काही सांगितलं, बोल बाबा काहीतरी चांगलं. एक तर याने काही चांगलं केलेलं नसतं किंवा सांगणाऱ्याला चांगलं सांगता येत नाही, पण तो आला स्टेजवर उत्साहाने माईक घेतला आणि केली सुरुवात. शेठ बद्दल काय बोलावं? कधी चुन्याला नाही नाही म्हणत, गुण गाई ना आवडी. हा तंबाखू खायची झाल्यावर चुना जर नसला तर ते कधी नाही म्हणणार नाहीत. अरे तंबाखू खाणारे पण मोठे अभ्यासाचा विषय असतो. हा हे नेहमी एकच वस्तू जवळ का ठेवतात हाही मोठा प्रश्नच आहे. संघटन तयार व्हावं हा उद्देश असावा त्यामागे. दूरदृष्टिकोन, गुण गाता आली पाहिजेत. मग गायचे तर कोणते गुण गाणार आपण कृष्णाचे? काल आपण पंच भाव पाहिले, आज षटगुण बघू. ऐका यश श्री औदार्य, वसती जे
आहे तो परमात्मा. ऐका यश श्रीय उदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाय्य गुणवर्य वसती जेथ म्हणोनी तो भगवंत जो निसंगाचा संगात. कृष्णामध्ये पहिला गुण आहे यश. सोप बोलू का, हे गुण सगळ्यांमध्ये असतात पण अंशात्मक असतात. त्याला देशकाल वस्तूचा परिच्छेद असतो. ईश्वराकडे हे गुण असताना त्रिविध परिच्छेद रहित असतात. देशकाल वस्तू म्हणजे एखाद्या ठिकाणीच तो गुण दिसेल, दुसऱ्या जागेवर नाही. काळ म्हणजे ठराविक काळीच तो गुण दिसेल, सर्व काळ नाही. आणि वस्तू म्हणजे ठराविक वस्तूच्या सानिध्यातच तो प्रभाव दिसेल, एरवी नाही. आमचे गुण असे असतात म्हणजे देशकाल वस्तू. सोपं सांगू का, फार जड नको, मलाही जड येत नाही, आपलं हलकं फुलकं बरं. एखादा माणूस खूप विनम्र आहे असं आपण त्याला एकदा बघून म्हणू शकतो, पण तो त्याचा गुण नाही ठरू शकत. का? तो गुण त्याचा विशिष्ट देशातच असतो, सर्व काळ नाही. माणूस किती आगाऊपणा करू शकतो हे त्याच्या सासूरवाडीत गेल्यावर बरोबर कळतं, पूर्ण माप कळतं त्याच. हे कोणत्या क्वालिटीची वस्तू आहे? अजून सोपं बोलू का, एखादा माणूस किती विनम्रतेने वागू शकतो हे जर बघायचं असेल तर त्या माणसाला त्याच्या मुलीच्या लग्नात बघा, काय विनम्रता असते. जे जे भेटी भूत ते ते मानिजी भगवंत. हो, गाडवाला पण गोपाळ शेठ म्हणायची तयारी असते त्या दिवशी त्याची. या या या, बसा बसा, आपण आलात, मंडपाची शोभा वाढली. बोलायचं असतं मनात, म्हणतो याला बोलावलं नाही तर दोन चार सोयरे फोडीला, लग्न मोडायच्या बारी, म्हणून याला बोलावले पाहिजे. बरेच देव असेच असतात, नाराज होऊ नये म्हणूनच पाया पडायचं असतं. त्यांना नारळ फक्त त्यासाठीच फोडतात. विनम्रता किती मुलीच्या लग्नात, आणि तोच माणूस किती आगाव आहे बघायचं त्याला मुलाच्या लग्नात. हा तुर्रेबाज फेटा असतो. त्याला आपल्याकडे एक शब्द आहे छान, नवऱ्याच्या बापाला दादा काय म्हणतात आपल्याकडे, वर्मा म्हणतात. वर्मा वर्मा युपीचा वर्मा नाही, वर्मे म्हणतात त्याला. काय ते वर्मे आहे ना, गेले वाटत ते, गेले ना, तेच ना. या कोकणातल्या लोकगीतांचा सुरांचा बादशाह म्हणायला हरकत नाही, शनिकुमार शेलार. आता वारले ते 4-5 दिवसापूर्वी, पूर्ण कोकण पट्ट्यात, ठाणे रायगड शेवटपर्यंत लग्नात गाणी फक्त त्याच माणसाने गायलेली वाजायची, हे ठरलेलं आहे. लग्नाला शनिकुमारच पाहिजे आणि सत्यनारायणला प्रल्हाद शिंदेच पाहिजे, त्याच्याशिवाय ही दोन कर्मच पुरी होणार नाहीत. हे समाज मानसाचं शास्त्र आहे. वर्मा म्हणतात त्याला, वर्मा मुख्य वर्माचे हे वर्म. त्याला नाराज होऊ द्यायचं नाही, त्याला कमी पडू द्यायचं नाही, तो नावच ठेवत राहतो. इकडं खुर्च्या कमी पडल्या, तिकडं वराडाची आबळ झाली, आईस्क्रीम नॅचरलचं सांगितलं होतं, असं सगळं सगळं इकडं तिकडं फार जोर काढत असतो, तो ताण काढत असतो. जादू आहे पण त्याच्यात काहीतरी, बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं त्याच्यासाठी, असा सारखा ओरडत असतो सगळ्यांवर. कोण? हा तो. अरे बाबा तुला काय भुंकायचंय ते समोर येऊन भुंक. मागून भुंकणारे फार झालेत आम्हाला, आता पुढे ये समोर, ये काय असेल तुझं पाहू आपण. भजन नसेल केलं मागच्या जन्मी म्हणून ही पाळी आली तुझ्यावर आता. तेव्हा कोणतरी सांगितलं असेल भजन कर भजन कर, टाळी वाजवत नाही, मुखाने नाम घेत नाही, मग आता असेच भुंकत राहावं लागेल. तेव्हा मी सांगत होतो ना,
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। सब गाओ बड़े भाव से, जय जय राम। नहीं तो फिर ऐसा होता है,
आपसे विनती है आज, ओठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो। कौन सा गीत है? श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। एवरी डे 10 मिनट्स होमवर्क गरजेंची फार इच्छा होती मी शिक्षक आहो, पण त्यांना काय माहितीये मी थोरांचा होणार होतो, ते पोरांचा बनवायला निघाले होते।